चांगला पाऊस आणि पुरेशी थंडी यामुळे गव्हाचं पीक चांगलं आलं आहे. यामुळे यावर्षी गव्हाचं उत्पादन बंपर होणार असं मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस तर झालाच, परंतु थंडीची लाट असल्यानं गव्हाचं पीक उत्तम आलं आहे. जिल्ह्यात सोयगाव आणि कन्नड तालुक्यातच सरासरी क्षेत्रापेक्षा गव्हाची कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 64,076 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिली. गेल्या 4 वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं गव्हाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्यानं गव्हाचे भावही गगनाला भिडले होते. गेल्या 4 वर्षांपासून परराज्यातून आडत व्यापाऱ्यांनाही गव्हाची आवक करावी लागत होती. मात्र यावर्षी गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे यावर्षी गव्हाच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. चालू रबी हंगामामध्ये चालू वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून क्षेत्र वाढलेलं आहे. पिके चांगल्या जोमदार अवस्थेत असून चालू वर्षी थंडी चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे पिकास वाढीस पोषक वातावरण मिळालं असून पिके जोमदार आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यामध्ये गहू पिकाचं सरासरी क्षेत्र 3,700 हेक्टर असून क्षेत्राच्या जवळपास 147% एवढी पेरणी झालेली आहे. तर त्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारी फुलंब्री तालुक्याची 333% असून इतर तालुक्यांची सरासरी 130 ते 140 दरम्यान टक्केवारी वाढलेली आहे. आणि थंडीचा चांगला मौसम असल्यामुळे गव्हाचं उत्पादनही वाढणार आहे. 5-6 दिवस थंडीची लाट संपल्यानंतर जे ढगाळ हवामान सुरू झालं त्यामुळे गहू पिकावर मावा रोगाचा थोडाफार प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी रोगार डायमिथोइड 30% याची फवारणी घ्यावी किंवा क्लोरोपायरीफॉस 25% याची फवारणी घ्यावी.